विजेची वायर अंगावर पडून जखमी झालेल्या भाजी विक्रेत्याचा शनिवारी मृत्यू झाल्याने स्थानिक नागरिक कमालीचे संतप्त झाले होते. तसेच नुकसान भरपाई मिळेपर्यंत पार्थिवावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेत स्थानिकांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली. कौन हो, कैसे है, तुम्हारे पास पैसे है की नाही है, वो तो हमारे नगर सेवक लोग या दीदी जैसे लोग है, वो हमारी मदद की है, लेकिन MEC भी नहीं पूछने आई. MCB नहीं पूछने आई. हमारे BJP के कुछ लोग हमारी मदद किए, लेकिन MECB नहीं हमारे को पूछने आए कि क्या कर रहे हैं. ठीक है, हाँ, तो हम MECB से मांग नहीं करता हूँ कि उनको, उनके हमारे भाइयों के बच्चों को अधिकार मिले और उनकी बीबी को नौकरी मिले. हम इतनी रिक्वेस्ट करेंगे. पदाधिकाऱ्यांनी नुकसान भरपाई बाबत ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संबंधित कुटुंबियांचे बोलणे करून दिल्यानंतर आता नाव निवडला. पिसोळी गावात राहणारे जितेंद्र तिवारी हा भाजी विक्रेता 4 सप्टेंबरला विजेची वायर अंगावर पडून 60% भाजला होता. त्याच्यावर सुरुवातीला डोंबोलीत एम्स आणि मग नंतर सायन रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार दरम्यान शनिवारी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पार्थिवासह टाटा पॉवर येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली. तसेच तिवारी यांच्या कुटुंबियांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला. परंतु भाजपाचे कल्याण जिल्हा सरचिटणीस शिवाजी पवार यांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त जमावाची संकेत काढली. तसेच राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी तिवारी यांच्या भावाचे बोलणे करून दिले. जितेंद्र तिवारी यांची 4 तारखेला तुटलेल्या विजेच्या तारीला शॉक लागून भाजल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा काल मृत्यू झाला. आणि या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या MECB अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे जितेंद्र तिवारी यांना 3 मुलं आणि 1 विधवा बायको, आज त्यांचे उपजीविकेसाठी काही साधन नाही, यासाठी मी मुख्य अभियंता, रिजनल डायरेक्टर, त्याचप्रमाणे मंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना विनंती केली की आपण त्यांच्या मुलाचं शिक्षण, त्याच्या पत्नीस नोकरी आणि त्याला उपचाराचा जो खर्च झाला हॉस्पिटलमध्ये त्याची खर्च आणि आर्थिक मदत ही त्वरित द्यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली. सर्व जनता प्रक्षोभ झाली होती. सर्वांना मी त्यांच्या वतीने आश्वासित केलं आणि संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणं करून दिलं. त्यानंतरच तिथली अंत्ययात्रा MECBच्या गेटच्या पुढे निघाली. त्यानंतर जमाव शांत झाला आणि त्यांनी पार्थिव अंत्यसंस्कारासाठी बोलवले. शंकर जाधव, आपले शहर, डोंबिवली.